नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत टक्कलपणावर संशोधित उपाय या विषयावर. आणि चर्चेसाठी आपल्या स्टुडिओत आहेत डॉक्टर सतीश वैष्णव. त्यांची थोडक्यात ओळख करून घ्या. डॉक्टर सतीश हे ट्रायकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी मेंबर ऑफ इंटरनॅशनल मेडिकल सोसायटी कॅलिफोर्निया इथून ट्रायकोलॉजीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांचं हेअर डॉक हे हेअर क्लिनिक पुण्यात आहे. अनेकांनी इथे येऊन उपचार घेतलेले आहेत. हेअर डॉक ही संस्था 1985 पासून कार्यरत आहे. गेल्या 30 वर्षांपासून केसांच्या प्रत्येक समस्यांवर सर्व प्रकारचे उपचार इथे उपलब्ध आहेत. केशविकास तज्ज्ञ डॉक्टर सतीश यांना केशरत्न अवॉर्डनं सन्मानित करण्यात आले. पॉंडिचेरीचे तत्कालीन गव्हर्नर डॉक्टर इकबाल सिंग यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हेअर डॉक हा एक विश्वसनीय ब्रँड आहे. हेअर डॉकमध्ये अल्पदरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार दिले जातात. पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये त्यांचे सेंटर्स असून महाराष्ट्रभर फ्रँचायझीजच्या माध्यमातून ही सेवा पुरवण्याचेही प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. तेव्हा आज आपण टक्कलपणावर संशोधित उपाय या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर सतीश यांच्याकडून. डॉक्टर, खूप खूप स्वागत जे 24 तासच्या स्टुडिओमध्ये. स्त्री पुरुष केस गळती नेमकी कोणत्या वयात सुरू होते आणि दुसरं म्हणजे त्यामागचे नेमकी कारणं काय काय असतात? स्त्री पुरुष मध्ये जे हेअर फॉल किंवा बाळनेसची जी समस्या आहे, या अगोदर 30-40 च्या नंतर दिसायची, पण सध्या टीनेजर्समध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम दिसायला लागलेला आहे. आणि त्याच्यात महत्त्वाचं कारण आहे की जंक फूड. आज जर आपण मुलांचे टिफिन्स जर चेक केले तर पूर्वी असं होतं पोळी भाजी वरण भात सगळं असं सकस आहार दिलं जायचं, आणि आता पावभाजी किंवा बर्गर सँडविचेस असे दिले जातात जे की नरिशियस नसतं. आणि नरिशियस नसल्यामुळे त्यांना न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात. त्याच्यानंतर गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेस होतात. गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेस असल्यामुळे सुद्धा केसांच्या समस्या जाणवतात. जसं आजकाल आपण बघतो 10-12 वर्षाच्या मुलांना सुद्धा पांढरे केस दिसत आहेत. हे पण मेलॅनिन नावाचं एक घटक असतं, ते कमी झाल्यामुळं दिसायला लागतं. तर हे गॅस्ट्रिक डिस्टर्बन्सेसमुळं दिसायला येतं. आता जे टीनेजर्स किंवा कॉलेजमध्ये जाणारे जे मुलं आहेत त्यांना अजून काही समस्या असतात. जसं मेस फूड असतं, मेसमधलं तेवढं नरिशियस नसतं, पण मजबुरी असते त्यांना ते घ्यावंच लागतं. आणि जे मुलं हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना अजून एक हार्ड वॉटरसुद्धा यूज करावं लागतं, कारण काय की कॉर्पोरेशनचा तेवढा सप्लाय नसतो आणि त्याच्यामुळे सुद्धा केसांच्या समस्या वाढतात. आणि मुलांमध्ये जे आहे काही ठराविक गोष्टी जे होतात की आजकाल ते गॅझेट्स जे वापरत आहेत जास्त करून, त्यामुळे एकतर झोप कमी होते, त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होतो, आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स सुद्धा बऱ्याच जणांमध्ये दिसून येतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे केसांच्या बऱ्याच समस्या आता टीनेजर्समध्ये सुद्धा दिसायला लागले. स्त्रियांमध्ये किंवा मग प्रत्येक व्यक्तीमध्ये वयाचा आणि जे केस गेलेले असतात ते येण्याचा काही संबंध आहे? ॲक्च्युली पूर्वी असं होतं की फक्त केस गळती थांबण्यासाठी उपचार उपलब्ध होते, पण या मागील 30 वर्षाच्या रिसर्च नंतर हेअर डॉकमध्ये नुसतं केस गळती थांबत नाही तर न्यू हेअर ग्रोथ स्टार्ट होऊन जाते असे ट्रीटमेंट उपलब्ध झालेले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आहे रूट ग्रोथ ट्रीटमेंट, ज्याच्याबद्दल आपण पुढे प्रोग्राममध्ये बरंच बोलणार आहोत. प्रत्येकाला असं वाटत असतं की ट्रीटमेंट सुरू करण्यापूर्वी आपण ज्या क्लिनिकमध्ये जाणार आहोत किंवा जिथे ट्रीटमेंट घेणार आहोत तिथल्या डॉक्टरांशी किंवा तिथे बरे झालेले जे रुग्ण असतात त्यांच्याशी जर आपला संवाद साधणं झाला तर खूप चांगलं होईल. आणि आता अशीच एक संधी तुमच्यासाठी आहे. तुम्ही डॉक्टर आणि बरे झालेले रुग्ण या दोघांशी संवाद साधू शकता. एक रुग्ण आपल्यासोबत आहे डॉक्टरांच्या, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. विदुलाचे खूप खूप स्वागत जे 24 तासच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. हेअर डॉकमध्ये जाण्याआधी नेमके तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते? गेले 7-8 वर्ष मला हा त्रास सुरू झाला. खरं तर माझे केस खूपच लांब होते, पण अचानक काही कारणांमुळे, न्यूट्रिशन असेल म्हणा किंवा पाण्यामुळे, हळूहळू माझे केस गळायला लागले. आणि गळता गळता सीझन वाईज डँड्रफ पण व्हायला लागला, खाज यायला लागली, खाली केस स्प्लिट हेअर जे आपण म्हणतो ते व्हायला लागले, आणि ग्रोथही थांबली आणि केस खूपच गळायला लागले. इतके की मग मला आरशात बघितल्यावर खूप त्रास व्हायला लागला की अरे आपण असे केस घेऊन आणि असं चेहरा घेऊन बाहेर कसं जायचं. त्यामुळे मी केसांचं आता काय करता येईल, हे केस पुन्हा येतील का नाही, की आपल्याला असंच जगायला लागणार आहे, या सगळ्या शंका यायला लागल्या, विचार यायला लागले, भीती वाटायला लागली. आणि मी शोधात होते की आपल्याला असं एखादं क्लिनिक
जिथे कुठे विना सायास म्हणजे कुठलंही कापाकापी नाही, काहीही टोचणं नाही, अशा ठिकाणी जर आपल्याला काही संधी मिळाली उपाय करण्याची, तर त्या शोधात मी होते आणि मला हेअरडॉग सापडलं. आपण मग किती वर्षापासून साधारण हे सगळं सुरू होतं? 8-10 वर्षापासून मला हा त्रास होत होता आणि तो मी वेगवेगळ्या उपायांनी दुरुस्त करायचा प्रयत्न करत होते. वेगवेगळी तेलं लावली, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, पण कुठे काही मला फरक दिसला नाही. त्यामुळे जेव्हा हेअरडॉग आत्ता गेले 1.5 वर्षापूर्वी मला हेअरडॉगबद्दल माहिती मिळाली, असाच हितगुजमध्ये एक प्रोग्राम झाला होता आणि त्यामार्फत मी सरांचा इंटरव्ह्यू ऐकला होता आणि मी पुण्यामध्ये जाऊन 1.5 वर्षापूर्वी ट्रीटमेंट सुरू केली. पण मग आता ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवतोय? खूपच छान, म्हणजे ट्रीटमेंट सुरू झाली, 6 महिन्याची मी ट्रीटमेंट घेतली आणि day 1 पासनं मी क्लिनिकमध्ये गेले आणि तिथला अनुभव खूपच, एकतर तिथला पूर्ण स्टाफ खूपच छान आहे आणि जी काही ट्रीटमेंट आहे ती कुठल्याही प्रकारची कुठेही त्रास नाही आहे. तुमच्या गोळ्या असोत किंवा तिथे गेल्यानंतर जी क्रायोथेरपी आहे किंवा सिरम ॲप्लिकेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट दिली जाते तुम्हाला आणि घरी आल्यानंतर सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट आहेच जी तुम्हाला महिनाभर घेऊन पुन्हा एकदा फॉलोअपला जायला लागतं. असं 6 महिने मी केलं आणि खूपच मला स्वतःला असं दिसत होतं की अरे आपले छोटे छोटे केस उगवायला लागले आहेत आणि ते बघून खूप आनंद व्हायला लागला आणि त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यावी हेही तितकंच तिथे सांगितलं जायचं. म्हणजे आपल्याला केसांची काळजी कशी घ्यावी हे माहितीच नसतं, सायंटिफिकली माहिती नसतं. आपल्या आईवडिलांनी जसं आपल्याला ज्या पद्धतीने दाखवले त्या पद्धतीने आपण करत आलेलो आहोत, परंतु तिथे केसांची काळजी कशी घ्यावी हे सांगितलं. शॅम्पूचा एक स्पेशल आम्हाला इंट्रोड्यूस झाला आहे ज्याच्या मी खूपच प्रेमात आहे आणि खूपच छान पद्धतीने केसांची वाढ मला दिसायला लागली. पण मग आता तुमची ट्रीटमेंट संपून किती दिवस झालेत? साधारण 1.5-2 वर्ष झाली आहे ट्रीटमेंट संपून. पुन्हाही मी गेले नाही आहे, म्हणजे मी संपल्यानंतर 6 महिन्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर आता 1.5-2 वर्ष झाली आहेत आणि अजूनही मी त्याच पद्धतीने पुढे सरकते आहे. असं नाही की अरे आता पुन्हा एकदा जायला लागतंय की काय, असं कधी झालं नाही. त्यामुळे विश्वास असा आला की अरे इथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा जाऊन पुन्हा पुन्हा पैसे खर्च करण्याची तशी आवश्यकता भासली नाही, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग मला सांगावासा वाटतो. पण मग आता तुम्ही जसं म्हणताय की ट्रीटमेंट घेऊन 1.5-2 वर्ष होऊन गेलेत, 6 महिने ट्रीटमेंट घेतली, पण मग तुम्हाला जे रिझल्ट मिळाले ते तात्पुरते वाटत आहेत की परमनंट वाटत आहेत ते सगळे रिझल्ट? खूप छान प्रश्न आहे हा. साधारणपणे आपण कुठल्याही म्हणजे वजन कमी करण्यासाठी लोक जातात आणि पुन्हा 1-3 महिने झाले 6 महिने झाले पुन्हा तोच प्रश्न उद्भवतो, पण इथे मला तसं दिसलं नाही. हेअरडॉगमध्ये मी गेल्यानंतर 6 महिन्याची ट्रीटमेंट पूर्ण तिथे अटेंड केल्यावर जे काही पुढचे 6 महिने घरी आपल्याला जी काळजी घ्यायला लागते, घरी काही सिरमची ॲप्लिकेशन्स वगैरे जे सांगितलं आहे ते करत करत जो काही फरक दिसला तो मला परमनंटच दिसला. म्हणजे पुन्हा माझी खूप हेअरफॉल झाला आहे असं दिसलं नाही. जे रेग्युलर फिजिओलॉजिकल हेअर लॉस आहे तो असू शकतो, परंतु पुन्हा तीच परिस्थिती उद्भवली असं काही झालेलं दिसलं नाही. हेअरडॉगमध्ये ट्रीटमेंट घेतल्यावर इतर रुग्णांना सुद्धा हमखास फरक पडू शकतो असं तुम्हाला वाटतं? हो, कारण मी जेव्हा जेव्हा जात होते मी एकतर वर्किंग आहे, परंतु मी रविवारी खास अपॉइंटमेंट मला दिली गेली होती सरांच्या क्लिनिकमध्ये आणि जेव्हा मी तिथे जात होते तेव्हा माझ्याबरोबर माझ्यापेक्षा कितीतरी वयाने लहान असलेली किंवा तरुण अगदी तरुण मंडळी अशी खूप माणसं मी तिथे पाहिली आणि प्रत्येक जण तिथे फॉलोअपला 6-6 महिने 3-3 महिने येत होता. याचा अर्थच मुळे असा होता की तिथे खूप छान ट्रीटमेंट आणि खूप चांगले रिझल्ट्स मिळत आहेत लोकांना. त्यामुळे तिथल्या एकूणच येणाऱ्या पेशंटमध्ये हा विश्वास नक्कीच निर्माण केला गेला होता हेअरडॉगच्या पूर्ण स्टाफने. निश्चित आम्हाला सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि कॉन्फिडन्स असतं त्याच्यातनं ते लक्षात येते. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमच्याकडे वळते, तरुण मुलामुलींमध्ये केसाचे काय काय प्रॉब्लेम्स असतात म्हणजे तुमच्याकडे जसं तरुण मुलामुलीसुद्धा येतात आणि ते कशा पद्धतीने हेअरडॉगमध्ये सॉल्व्ह केले जातात? ॲक्च्युली मॅडम, या प्रश्नाकडे जायच्या अगोदर विदुला मॅडमचं कौतुक करावं वाटतं की ते रेग्युलरली जसं सांगितलं तसं एव्हरी फॉलोअपला
मुंबईवरनं पुण्याला येत होते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या फॅमिलीने सुद्धा खूप सपोर्ट केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना हे रिझल्ट मिळालेले आहे आणि आज 1.5 वर्षानंतर सुद्धा त्यांना पुन्हा ट्रीटमेंटची गरज नाही पडली. तर जेवढं त्यांचं कौतुक तसं त्यांच्या फॅमिली मेंबर्सचंही कौतुक, कारण प्रत्येक त्यामुळं हा रिझल्ट आलेला आहे. आणि बरेच जे पेशंटला मनामध्ये शंका असते की इथं बरं झालेलं, एखादा पेशंट आम्हाला भेटला किंवा काय, तर झी 24 तासचंही आभार की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली की प्रेक्षकांना डायरेक्ट पेशंटशी संवाद साधायचा. एक अजून मुद्दा मला सांगावासा वाटेल नक्कीच, की आपण बऱ्याच गोष्टी जेव्हा समस्या सोडवण्यासाठी जात असतो तर त्याच्यासाठी पैशाचा प्रश्न खूप मोठा असतो की आर्थिक दृष्ट्या आपल्याला हे परवडणार आहे की नाही. कारण कुठलीही गोष्ट आजच्या जमान्यात पाहिली तर भरपूर पैसे देऊनच तुम्हाला त्याचा उपाय मिळतो, परंतु हेअरडॉकमध्ये मला असा अनुभव आला की पैशाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा कुणाही मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडेल अशा तऱ्हेची ही ट्रीटमेंट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना या समस्या आहेत त्यांनी जरूर या हेअरडॉक क्लिनिकचा फायदा घ्यावा. तर मॅडमने एक खूप चांगला मुद्दा बोललेत, कारण हल्ली जे हेअर ट्रान्सप्लांट वगैरे जे गोष्टी करतात त्याच्यामध्ये इंजेक्शन दिले जातं, ऑपरेशन 6-7 तास चालतं, रिस्क असते, 1.5-2 लाख रुपये खर्च जातं, आणि त्याच्या तुलनेत अगदी अल्प दरात हेअरडॉकमध्ये पुन्हा नवीन केस उगवलेले नॅचरल हेअर ग्रोथची गोष्टच वेगळी असते. तर आता जो पुढचा जो प्रश्न आपण विचारला होता, मी मला वाटतं आपण त्या प्रश्नावर नंतर बोलूयात, ब्रेक घेऊयात आधी. एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील, कुठेही जाऊ नका, पाहत राहा हितगुज. तरुण मुला मुलींमध्ये केसांचे नेमके काय प्रॉब्लेम्स असतात आणि ते कशा पद्धतीने हेअरडॉकमध्ये सोडवले जातात? तरुण मुलांमध्ये आणि मुलींमध्ये दोघांमध्ये जे हेअर प्रॉब्लेम जे असतात प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. पहिली गोष्ट, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो हेअर फॉल, आणि हेअर फॉलचं मुलींमध्ये जे कारणं जास्त आजकाल दिसून येत आहे तर हॉर्मोनल इम्बॅलन्समुळं PCOD वगैरे जे प्रकार होतं, तसंच केसांवर सुद्धा याचा परिणाम होतो. तर तो एक आहे. मुलांमध्ये जसं मी आधी सांगितलं, गॅझेट्स एक्सेस वापरल्यामुळे जागरण वगैरे होते, झोप कमी होते, नरिशियस फूड मिळत नाही, त्यामुळे हेअरफॉल जाणवतो. आणि हे वेळीच जर ट्रीट झालं तर याच्यातनं सुटका नक्कीच होऊ शकते. आता या वयामध्ये मुलं मुलींना प्रेझेंटेबल राहणं खूप गरजेचं असतं. कुठली इंटरव्ह्यू फेस करायची किंवा कुठेही जायचं तर छान दिसलंच पाहिजे. तर यांच्यासाठी जे मी आधी सांगितलं आहे की रूट ग्रोथ ट्रीटमेंट हे खूप इफेक्टिव्ह आहे, प्लस याच्या व्यतिरिक्त काही हेअर ग्रोथ थेरपीज आहेत, हेअर नरिशमेंट थेरपीज आहेत, अँटी डँड्रफ थेरपीज आहेत असे. कारण या वयामध्ये डँड्रफ, हिवाळ्यामध्ये जास्त डँड्रफ दिसून येतो, त्यामुळे सुद्धा हेअर फॉल होतो. तर इन शॉर्ट, यंग जनरेशन असो किंवा कोणत्याही एजमध्ये असो द्या, तर हे हेअर रिलेटेड प्रॉब्लेम्स नक्कीच हेअर डॉकमध्ये औरंगाबाद, नाशिक आणि पुणे तिन्हीमध्ये छानपैकी रिझल्ट. तुमच्या एका रुग्णाचे आपल्याकडे व्हिडिओ पण आहे, तो पण आपण पाहूयात, बघूयात काय सांगतायत ते. माझे नाव शीतल विलासराव चापोलीकर, मी 19 वर्षाची आहे. मला 3-4 वर्षापासनं खूप जास्त हेअरफॉलचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळं मी 1-2 वेळा ट्रीटमेंट घेतलेली दुसरीकडे, पण त्याचा जास्त फायदा नाही झाला. आणि मला एका माझ्या फ्रेंडकडून हेअरडॉकबद्दल माहिती मिळाली आणि मी तर ट्रीटमेंट घ्यायला सुरू केली. मला हेअरफॉलचा खूप जास्त प्रॉब्लेम होता, ही माझी अगोदरची कंडिशन आहे आणि आताही अशी व्यवस्थित झालेली आहे असं मला वाटतं. हेअर ग्रोथ पण छान स्टार्ट झालेली आहे. माझा हेअरफॉल खूप जास्त वाढलेला होता, त्यामुळं माझा कॉन्फिडन्स खूप कमी होत होता आणि मला खूप चिंता पण वाटत होती की कसं होईल. आणि जेव्हाही मला हेअरडॉकबद्दल कळालं, मी लगेच संपर्क केला व इथे ट्रीटमेंट सुरू केली. आता मी खूप जास्त सॅटिस्फाईड आहे हेअरडॉकच्या ट्रीटमेंटबद्दल. थँक्यू सो मच हेअरडॉक. आणि मी दुसरं कोणाला जेव्हा गरज असेल तेव्हा नक्की हेअरडॉकचा सल्ला देईन. थँक्यू. डॉक्टर, फिमेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट आहे? फिमेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे भांगेतनं विरळ होणं हे एक प्रायमरी सिम्पटम आहे. ह्याचे 3 स्टेजेस असतात. याला एलोपेशिया डिफ्युजा असं सुद्धा म्हटलं जातं. तर प्रायमरीली भांगेत विरळ होतात, नंतर त्याला जर ट्रीट नाही केलं तर असं ओव्हल शेपमध्ये होतं, आणि जर त्यालाही ट्रीट नाही झालं तर ते मग युनिव्हर्सलिस्टमध्ये कन्वर्ट होऊन जातात, कम्प्लीट बाल्ड होऊन जातात. तर ह्याच्यामध्ये
जे लेटेस्ट ट्रीटमेंट जे अवेलेबल आहेत त्याच्यासोबत ॲडव्हान्स बॅच फ्लॉर रेमेडीज दिले जातात. कारण हल्ली आपण बघतो की स्त्रियांमध्ये स्ट्रेस मुळे बऱ्याच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि याच्यामध्ये आपलं जे हेअर रूट ग्रो ट्रीटमेंटसोबत जेव्हा आम्ही बॅच फ्लॉर ॲडव्हान्स बॅच फ्लॉर रेमेडीज देतो त्याच्याने खूप लवकर नवीन केस उगवतात. आणि विदुला मॅडमचं केस तीच होती आणि फोटो पण दाखवतो, अगोदरचे फोटोज बघितल्यानंतर आधी कसे दिसत होते मॅडम आणि आता समोर कसे दिसतात हे स्पष्ट दिसून येते. आपल्याकडे आणखी तुमच्या एका पेशंटचा व्हिडिओ पण आहे, तो पण आपण बघूयात. मी रावती पटवर्धन, मिरज इथून हेअर डॉगच्या ट्रीटमेंटसाठी येत होते. 6 महिने माझे आता कम्प्लीट झालेले आहे ट्रीटमेंटचे आणि ह्या ट्रीटमेंट ही घ्यायला अतिशय सोपी होती. पूर्वीचा जो माझ्या केसांमध्ये मध्ये विरळ झालेले होते, आता तिथे बऱ्यापैकी केस नवीन आलेले आहेत आणि केसांची गळती जी होती ती पण आता हेअर लॉस खूपच कमी झाला आहे. आता त्यावर पूर्णतः कंट्रोल यायला लागला आहे आणि इथला स्टाफ खूपच चांगला आहे, कोऑपरेटिव्ह आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. विदुला मॅडमची पण सेम केस होती, त्यांचे फोटोसुद्धा आपण दाखवले, त्यांचा अनुभवसुद्धा ऐकून घेतला. मला आणखी एक विचारायचं होतं की मेनोपॉजमुळे केस गळती होते का आणि जर होत असेल तर त्यावर कशा पद्धतीने उपाय केले जातात? अर्थातच मेनोपॉज म्हणजे एक हॉर्मोन्स, एक ठराविक वयानंतर शरीरात स्त्रियांच्या हॉर्मोन्स चेंज होत राहतात, त्याच्यात इम्बॅलन्स आलं तर हेअर फॉल प्रचंड प्रमाणात वाढते आणि मेनोपॉजच्या वेळेस स्त्रियांना चिडचिड होते, धडधड होते, हे जे सिम्पटम्स असतात तसंच हेअर फॉल जाणवतो आणि ॲलोपेशिया डिफ्यूजा जास्त या केसमध्ये दिसून येतं. तर हे जे आम्ही आधी जे सांगितलं आहे रूट ग्रो ट्रीटमेंट, हे रूट ग्रो ट्रीटमेंटनी याच्यात का जास्त फरक जाणवतो, कारण इट वर्क्स इंटरनली अँड एक्सटर्नली, असं दुहेरी ट्रीटमेंट दिलं जातं. इंटरनली जे हॉर्मोन्स डिस्टर्ब झाले ते साईड राईट होतात आणि एक्सटर्नली जे सिरम्स दिले जातात त्याच्याने रूट्सला नरिशमेंट मिळते आणि न्यू ग्रोथ स्टार्ट होऊन जाते. तर मेनोपॉजमध्ये सुद्धा जे प्रॉब्लेम्स येतात ते सॉल्व्ह होतात आणि आपण 2 वर्षापासून जी 24 तासमध्ये अनेक पेशंटचे जे व्हिडिओज दाखवले तर मला वाटतं 60-70 वर्षाच्या स्त्रियांचे सुद्धा पेशंटचे व्हिडिओज आपण बघितले की ज्या वयामध्ये मेनोपॉज झालेला असतो आणि केस गेलेले असतात त्यांना नवीन केस आलेले. असेच आणखी एक रुग्ण आहेत, त्यांचा पण आपण व्हिडिओ बघूयात. माझं नाव सौअंजली विलास साबळे आहे, माझं वय 53 वर्ष आहे. माझ्या नेहमी केस गळायचा खूप मोठा प्रश्न होता माझा, कोंडा केस हा माझा नेहमी राहायचा, त्याच्यामुळे टक्कल पडायची वेळ आलेली होती मला आणि त्याच्यामुळे मला कुठं बाहेर जायचं वगैरे नको वाटायचं. मग आता हेअर डॉगमध्ये मी ट्रीटमेंट घेतल्यामुळं माझे केस जवळजवळ 95% वाढलेले आहेत आणि हा फोटो हा माझाच आहे. माझी सध्याची कंडिशन ही अशी आहे आणि हेअर ट्रान्सप्लांट करण्यापेक्षा ज्यांना कुणाला ट्रीटमेंट घ्यायची त्यांनी हेअर डॉगची ट्रीटमेंट अवश्य घ्यावी. प्रश्न पैशाचा नसतो पण आत्मविश्वास गमवण्याचा हे होतो, नुकसान होतो. माणूस वर्षभरात कॉन्फिडन्स लूज झाला की कुठं जाणं येणं करणं टाळतो माणूस. डॉक्टर, आज आपण महिलांविषयी चर्चा करतोय, नुकताच महिला दिन सुद्धा साजरा झाला, तर त्यानिमित्ताने हेअर डॉगमध्ये महिलांसाठी काही ऑफर्स दिल्या जातात का? हो, आम्ही आता परवाच महिला दिन जे साजरं झालं तर आम्ही एकच दिवस महिला दिवस साजरा नाही करत, हेअर डॉगमध्ये पूर्ण वीक हे जे महिला दिन साजरा होतो आणि या आठवड्यामध्ये म्हणजे 18 तारखेपर्यंत जे कोणती महिला येणार आहेत त्यांना कन्सल्टेशनसोबत ट्रायको ॲनालिसिस जो प्रकार असतो ज्याला बराच खर्च येतो पण ते खूप महत्त्वाचं असतं केसाचं ॲनालिसिस होण्यासाठी, ते फ्रीमध्ये केलं जातं. काही केसेसमध्ये जिथं थेरपीस्टची आवश्यकता आहे तर पहिली थेरपी फ्रीमध्ये दिली जाते, अशा गोष्टी आहे की जे 18 पण ही स्कीम फक्त 18 तारखेपर्यंत आहे. अच्छा, आजकाल वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात, त्याच्यासुद्धा जे ट्रेंड आलेला आहे त्याचा आत्ताच्या घडीला, तर वेट लॉस आणि हेअर लॉस याचा काही संबंध आहे का? हो, वेट लॉस आणि हेअर लॉसचा संबंध निश्चितच आहे. काय असतं की वेट लॉससाठी बरेच जण क्रश डायटिंग किंवा लिक्विड डायट, फ्रूट डायट या प्रकारचे प्रयोग करत असतात, त्याच्यामुळं नरिशमेंट मिळत नाही. एकीकडे फॅटकडेच त्यांचं लक्ष असतो पण फॅट कमी होता होता केव्हा त्यांचे केस कमी झाले हे त्यांच्याही लक्षात येत नाही आणि हा ट्रेंड असं नाही आहे की फक्त मोठ्या शहरांमध्येच आहे,
प्रत्येक तालुका प्लेसचे बरेच पेशंट आमच्याकडे येतात की ज्यांना वेट लॉस करता करता म्हणजे केस गळाले आणि बाळणेस आलेलं आहे. तर माझा असा सल्ला आहे की वेट लॉस वगैरे करायची इच्छा आहे, जिथं गरज आहे नक्की करा, पण त्याच्यासोबत इतकं क्रश डायटिंग वगैरे या प्रकारे न करता सायंटिफिकली करा, जेणेकरून तुमच्या केसांना प्रॉब्लेम नाही होणार. आणि समजा वेट लॉस करता करता जर तुमचे केस गेले किंवा हेअर फॉल झालं, बाळणेस आलं, तर घाबरू नका, हेअर डॉग मध्ये त्याच्यावर उपचार आहे. तुमच्या तशाच एका रुग्णाचा व्हिडिओ सुद्धा आहे आपल्याकडे, पाहूयात तो आपण. माझं नाव सारिका हत्तेकर आहे, माझं एज 32 आहे. मला बरेच दिवसापासून हेअर फॉलचा प्रॉब्लेम होता आणि माझ्या डोक्यावरचे केस अगदी कमी झाल्यासारखेच झाले होते. मला माझा एकदम असा कॉन्फिडन्सच हरवल्यासारखा झाला होता आणि मला असं सजेस्ट केलेलं होतं की हेअर डॉकमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळेल, चांगलं हे होईल. आणि मी इथे आले आणि मला एकदमच खूप फरक पडला. माझी पूर्वीची कंडिशन अशी होती आणि आता अशी आहे, एकदमच खूप फरक पडला. आणि थँक्स टू मॅडम, हेअर डॉक म्हटलं मॅडम आणि सर, सगळ्यांना थँक्स. तर डॉक्टर, तुमच्या या रुग्णाचा आपण व्हिडिओ बघितला, अगदी तरुण आहे ती, त्यामुळे निश्चित वेट लॉसचं फॅड असणारच तिच्या डोक्यात. पण मला पुन्हा एकदा त्याच विषयी विचारायचं होतं की तरुण मुलींमध्ये विशेषतः ही हा ट्रेंड असतो की मला बारीक व्हायचं आहे आणि मी खूप बारीक दिसली पाहिजे, पण या सगळ्यामध्ये केसांवर परिणाम होत असतो. तर त्यांच्यासाठी आज ज्या मुली हे बघतात, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? मी त्यांना हा संदेश देईल की डॉक्टरांकडनं वेट लॉसचे जे काही ट्रीटमेंट घेतात, तर त्यांच्याकडनं डायट चार्ट व्यवस्थित बनवून घ्यायचं आणि नुसतं बनवून नका घेऊ, तर त्याला व्यवस्थित फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होणार नाही, एकीकडे वेट लॉस होत जाईल आणि केसांची काळजी घेतली जाईल. तर 5 गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे हे वेट लॉस वगैरे करत असताना किंवा केसांची ट्रीटमेंट करत असताना, किंवा इन शॉर्ट जर तुम्हाला हेल्दी अँड फिट राहायचं असेल तर जेवण वेळेवर घ्या, नरिशियस डाएट घ्या, झोप सफिशियंट आवश्यक आहे, कारण हल्ली झोप डिस्टर्ब झाले, बरेच जण रात्री 11-12 जागे असतात आणि सकाळी मग उशिरा उठतात आणि सगळं शेड्यूल डिस्टर्ब होतं. पाणी भरपूर घेतलं गेलं पाहिजे, फ्रुट्स घेतले गेले पाहिजे आणि थोडंसं प्राणायाम पण केलं पाहिजे, जेणेकरून पीस ऑफ माइंड मिळेल, कारण स्ट्रेसमुळे सुद्धा बरेच आजार होत आहेत आणि केसांवरती भरपूर परिणाम होतो स्ट्रेसचा, तर हे याच्याने कॉम्पन्सेट होऊ शकतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं तर हेअर डॉग पुणे नाशिक औरंगाबादमध्ये आपण जसं पाहिलं, मुंबईचे पेशंट, मिरजचे पेशंट, कोल्हापूर, हैदराबाद, इंटरनॅशनल पेशंटसुद्धा अप्रोच होत आहेत आणि त्यांना वेट लॉस करता करता सुद्धा रिझल्ट छान येत आहेत. विदुलाजी, तुम्ही आज जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतात त्यांना काय सांगू इच्छिता? आज जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत त्यांना मी नक्की सांगू शकेन की केसाची समस्या घेऊन लो कॉन्फिडन्समध्ये जगण्यापेक्षा एक उत्तम उपाय आपल्यासमोर आहे आणि अगदी सहजगत्या आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो आहे. इथे तिथे पैसे वाया घालवण्यापेक्षा जो ठोस उपाय आहे, ज्याचा मला स्वतःला अनुभव आलेला आहे आणि मी इथे बसून हे सांगू शकते, त्यामुळे मला असं वाटतं की ह्या उपायांकडे जायला काहीच हरकत नाही आणि आपला कॉन्फिडन्स वाढवा. तुम्ही दोघे पण आज इथे आलात, तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात आणि डॉक्टरांनी सुद्धा त्यांच्या पेशंटने कशी काळजी घ्यायला हवी ते सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे दोघांचेही आभार. थँक्यू. यानंतर हितगुजमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जे 24 तास, राहा एक पाऊल पुढे. चोवीस तास, रहा एक पाऊल पुढे.